या ठिकाणी नक्कीच सुरुवात होते. व्हाइट प्लस वन एकूण दोन धावा मिळतात. उदय साठी नक्कीच हरण्या सोन्या ग्रुप वसार यांच्याकडे नक्कीच विकेट अटी साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी असेल. उदय तयार पुन्हा एकदा स्ट्राईक रोडवर होते. स्ट्राईक एंडला फलंदाज कपिल होते. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग आपल्या टीम साठी केली होती. विस्फोटक फलंदाज कपिल याने, तोच कपिल ऑन स्ट्राईक. यावेळी पहिला चेंडू भिडकावून दिलाय मिड विकेट सी मनेशाच्या बाहेर. आक्रमक सुरुवात या मॅच मध्ये कपिलची. पहिल्याच बॉल वरती षटकार. षटकार आलाय कपिलच्या. बॅट मधनं खातं खुलं होतो वैयक्तिक सहा या धावसंख्येनं आणि धावफलक पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती. कल्पेश इलेवन आणि प्रतीक इलेवन अशी लढत आपण एन्जॉय करतोय. स्ट्राईक केला फलंदा पुन्हा एकदा कपिल ऑन स्ट्राईक. उदय राऊंड द विकेट. यॉर्करचा प्रयास ऑन साइडला खेळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि धाव कंप्लीट केली जाईल. एक धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती. आणि कपिल साठी देखील कॅश प्राइज आले गेले. षटकार हॅट्रिक साठी नक्कीच राकेश वाईले याच कारण तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल कपिल साठी. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट ना पुढचा बॉल उदय. यावेळी चांगला चेंडू गुडलेन स्पॉट मध्ये पडल्यानंतर पॅड वरती ब्रश होतोय. लेग बाय चेसर होतोय पंच जय पवार सरांचा. जेपी पॅनलचे फाउंडर आपण पाहतो आहे. आउट ऑफ महाराष्ट्र आपण नेहमीच दौरे करत असताना पाहत आलोय. दांडगा अनुभव आणि अनेक साऱ्या खेळाडूंना नक्कीच उंची दिली आहे जय पवार सरांनी. तेच मेन पंच आपल्याला पाहायला मिळतात. जेपी सर धावसंख्या एकूण 10 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट लॉफ केला फटका. चांगला खेळाडू उपस्थित सोन्या. पायाच्या साह्यानं बॉल लाडण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थांबत नाहीये. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. एक षटकार त्यानंतर हा चौकार येतोय कपिलच्या बॅट मधनं. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच फलंदाजी आपण पाहिली कपिलची आणि तीच सुरुवात या मॅच मध्ये केली आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ महागडा ठरतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उदय. चार चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळतात. उदय तयार. राऊंड द विकेट पुढचा बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळतात. स्क्वेअर लेग ला खेळाडू पोहोचतील का पाहायचंय आणि आउटफील फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चांगला फटका चौकार. चौकारांना धावसंख्या अतिशय वेगानं पुढे सरकतीये. 18 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा षटक फार महागडं पाहायला मिळतंय उदयच्या माध्यमातून आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सुरुवात दमदार केली आपल्या टीम साठी. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करतोय कपिला फलंदाज. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस चांगला चेंडू क्या बात आहे. पडल्यानंतर थोडस नक्कीच आतमधून बाहेर निघतो चेंडू. कपिलला पूर्णपणे बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावसंख्या मजबूत पाहायला मिळते होती प्रतिकिलेवर टीमची. भिनगडी बाद 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. बिनगडी बाद चांगली स्थिती पाहायला मिळते ती प्रतीक इलेव्हन टीमची. अतुल वाईले यांनी जे पारदर्शक लावले गेले होते सँडी साठी आणि ते 1000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आपण जमा करायचंय. जीपे या ठिकाणी झाले नाहीयेत. चला लगेचच आपण दुसऱ्या षटकाकडे वळतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय आकाश.
आकाश फुलोरे गोलंदाजी मार्ग पर दिया। दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक एंड फलंदाज प्रतीक इलेवन टीम चे सीनियर खेळाडू सोनू वाईले ऑन स्ट्राइक। पॉवर पे देखील समाप्त होतोय। क्षेत्रक्षक पूर्णपणे विखुरले गेले। ऑफसाइड मध्ये दोन खेळाडू तैनात केलेत कव्हर आणि त्यानंतर लॉंग ऑफ ब्लॅक खेळाडू, त्यानंतर ऑनसाइड मध्ये लॉंग ऑन मिड विकेट आणि स्पेअर लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू या षटकातील आकाश तयार ओव्हर द विकेट ना। यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क बनत नाहीये। चेंडू पडल्यानंतर थोडस आतमध्ये येतोय। बीट करतोय फलंदाज सोनू वाईलेना। डॉट बॉलची समाप्ती। धावसंख्येला ब्रेक लावावा लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये उदयने टोटल 18 धावा खर्च केल्यात। महत्वपूर्ण लढत दोघांसाठी या स्पर्धेमध्ये। आकाश पुन्हा एकदा पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु संपर्क नाहीये। बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय। विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक हा सुरेख डॉट बॉल पाहायला मिळतोय। सलगचे दोन चेंडू डॉट आलेत। चांगली सुरुवात आपल्या स्पेलची करत असताना गोलंदाज आकाश फुलोरे। धावसंख्या स्थगित 18 धावा फलकावरती। यावेळेस लॉफ केला, फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये चेंडू होता आणि जवळजवळ प्रयत्न केलेत। क्या बात, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। सोन्या त्या ठिकाणी होते आणि स्वतःला हवेमध्ये झोकवला आणि एका हाताने आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात। अप्रतिम क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे सोन्याचं प्रत्येक सामन्यामध्ये, आणि जवळजवळ 4 धावा या ठिकाणी वाचवल्यात। मित्र म्हणजे 5 धावा वाचवल्यात कारण की हा षटकारच पाहायला मिळत होता। अप्रतिम क्षेत्ररक्षण धावसंख्या 15 धावा दाखल करते। एकोणावीस धावा दाखल करते, माफ करा। षटकातील पुढचा चेंडू स्ट्राइक आणि फलंदाज कपिल ऑन स्ट्राइक। फुल टॉस चेंडू स्लाइस करतोय, गॅप आहे आणि चेंडू कव्हर स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय। अजून एक चांगला फटका कपिलच्या बॅटमधला चौकार। धावसंख्या 23 धावा फलकावरती। 4 चेंडू आणि 5 धावा खर्च करतो आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज आकाश फुलोरे। ब्रेक थ्रूची गरज आहे, विकेटची सक्त गरज आहे या क्षणाला टीम कल्पेश इलेव्हनला। यावेळेस चांगला चेंडू, टॉस होतोय थोडासा आणि स्वतःमध्ये थोडासा नाराज होतोय कपिल। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल। शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील। राईट आर्म ओव्हर द विकेट, मागे खेळतात, हुक केलाय, उंची जास्त, लांबी पावे लागेल, खेळाडू उपस्थित आहेत का नाहीये, पोहोचू शकत आहेत का नाही आहेत, आणि चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो आहे। अंतिम बॉलवरती देखील आलाय चौकार। ओव्हर समाप्त होतो दुसरं। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रतीक इलेव्हन टीम पोहोचली बिनगडी बाद 27 धावा अफल कवरती। बारा चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या 27 धावा फलकावरती। तिसरं षटक असेल, पार्टनरशिप भागीदारी भरपूर चांगली पाहायला मिळते कपिल आणि
सोनू यांच्यामध्ये. मी अगोदरच म्हटलं नक्कीच धावसंख्येला ब्रेक लावण्यासाठी ब्रेक थ्रूची गरज आहे, अर्थात विकेटची गरज आहे या क्षणाला नक्कीच कल्पेश इलेव्हन टीम साठी. आणि आकाश येतो, ज्युनियर आकाश येतो गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर हुक केला, फटका चांगला आहे आणि चेंडू जातो गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चौकाराला लगातार आक्रमण आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येकी गोलंदाजावरती. धावसंख्या 31 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग होती सलामी जोडीकडनं, कपिल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सोनू वायलियन्स कडनं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइड ला, परंतु खेळाडू उपस्थित. वायडिश लॉंगानला टिपला जाईल जेल, फलंदाज बाद सोनू वायले बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं बदल मी म्हटलं होतं ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे ज्युनियर आकाशनं. सोनू वायले या ठिकाणी बाद होत आहेत, परंतु खूप चांगली बॅटिंग त्यांनी देखील आपल्या टीमसाठी केली. सुरुवातीलाच एक चांगली स्टार्ट आपल्या टीमला देऊन गेलेत. धावसंख्या 31 31 या आकड्यावरती हा पहिला दगडी बाद होतोय तो प्रतीक इलेव्हन टीमचा. न्यू बॅट्समॅन जयवंत येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. मागच्या सामन्यामध्ये जयवंतच्या बॅटमधनं दोन उत्तुंग षटकार आपण पाहिले, तोच जयवंत येतोय या मॅच मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. दिव्य केकशॉप यांच्याकडे नक्कीच जयवंत यांच्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ज्युनियर आकाश राऊंड द विकेट ने यावेळेस चांगला चेंडू की आबा त्या ऑप्शनची लाईन ठेवली जाते. पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगानं जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती येते, पाहायला मिळते. कमबॅक करतो या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज ज्युनियर आकाश. धावसंख्या स्थगित 31 31 धावा धावफलकावरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि या लाईन चुकीची असेल ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू होता हे सांगत असणार आपण. जे पी सर धावसंख्या 32 32 धावा धावफलकावरती. जय बांधतो स्ट्राईक राऊंड द विकेट. पुढचा बॉल यावेळेस इन पीलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पाहता पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी येते, दोन धावा कंप्लीट होतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन्ही धावफलक पुढे सरके 34 34 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक मित्र म्हणेन गोलंदाज ज्युनियर आकाश. मोठे फटके मारण्यापासून थोडस वंचित ठेवलं जात आहे प्रतीक इलेव्हन टीमच्या फलंदाजांना. पुढचा बॉल खोलपाटा पाहता यॉर्करचा प्रयास सक्षम जरूर ठरतो. एक धावी ते मिळते धावसंख्या 35. तर बघा ना की उद्या जे 40 प्लेयर ची टुर्नामेंट असेल, जी स्पर्धा असेल संडेला, तर त्याचे लॉट्स उद्या तिकीट या ठिकाणी 2 वाजता उद्या लगेच लाईव्ह लॉट्स या ठिकाणी उडवण्यात येतील उद्याच्या दिवसामध्ये. या देखील सूचना असेल जे संघ या ठिकाणी खेळणार आहेत 40 प्लेयर्स ऑनलाईन आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी पाहू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. आतापर्यंत षटक चांगलं राहिलं, एक चौपराचा अपवाद वगळता, कारण की पुढच्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं फक्त 3 धावा खर्च 4 धावा खर्च केल्यात. टोटल 8 धावा आपण पाहिल्या 5 चेंडूमध्ये. परंतु कपिल यावेळेस थांबत नाहीये,
अप्परकटच्या सहाय्यानं फटका खेळलाय. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि इथून फेकी येईल. तोपर्यंत तीन धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती प्रत्येक 11 टीम 38, एक गडी बाद 38 धावा धावफलकावरती. ड्रिंक सॉरी मैदानाच्या बाहेर येते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती. एकूण स्कोर आपण पाहिला तर 38-38 धावा धावफलकावरती आहेत. इथून शेवटचं षटक असेल, स्लोवरचं षटक, लहान ओव्हरचं षटक म्हटलं जातं. डेट ओव्हरच्या षटकामध्ये येतो गोलंदाज भावेश. स्ट्राईक यांना फलंदाज अद्याप सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर कपिल मैदानाच्या आतमध्ये असेल. तोपर्यंत शेवटच्या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा जरूर असतील प्रत्येक 11 टीमच्या खेळाडूंना त्यांच्या समर्थकांना. पहिला चेंडू या अंतिम षटकातील. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला खेळत मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. वेगान आलेत. ज्युनियर आकाश त्या ठिकाणी होते. फेकी चांगली पाहायला मिळाली. एक धाव मिळते. धावसंख्या 39, 39 वरती पोहोचला स्कोर प्रत्येक 11 टीम. स्ट्राईक या ठिकाणी ते जयवंत कडे. अजूनही थोडासा शांत पाहायला मिळतो जयवंत. अंतिम षटक आहे आणि इथून अंतिम षटकामध्ये किती धावा जमवेल प्रत्येक 11 संघ आणि किती धावांचा टार्गेट सेट करेल. अजूनही आपण पाहतोय 39 वरती संघ पोहोचलाय. कारण की समोरचा संघ देखील ताकदवर पाहायला मिळतो. कल्पेश 11 टीम. भावेश तयार. जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. भावेश तयार होतो. ओव्हर द विकेट. मागे खेळतात. फटका चांगला परंतु खेळाडू उपस्थित आहेत. बॅकवर्ड स्पिर लेगला. एकदा बी ती मिळते आणि सिंगलला समाधान मानावं लागेल. धावसंख्या 40 धावा कंप्लीट होतात स्कोरबोर्ड वरती. अजूनही 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल या षटकातील. भूमी 11 टीमचे कॅप्टन आणि गब्बर 11 टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या कपिलसाठी पारदर्शक असेल. जर लगापट तीन षटका जर कपिलनं ठोकले तर रियान फुलोरे याचकडे नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. कपिल अद्याप स्ट्रायकर मध्ये पाहायला मिळतो. क्षमता भरपूर या खेळाडू मध्ये. बॅट स्पीड त्याचा भरपूर चांगला पाहायला मिळतोय. भरपूर वेगानं बॅट फिरते. कपिलची लॉफ्ट हिट इट ओव्हर पिच बॉल पाठवलाय. वाइड इज लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट षटकार.
मी अगोदरच म्हटलं कपिल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अजूनही अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या, आणि शेवटच्या मोमेंटला देखील ती फटकेबाजी होती कपिलच्या माध्यमातून. षटकरांना धावफलक पुढे सरकले आहे 46-46 धावांच्या फलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल या अंतिम षटकामधील. ताकदवर स्ट्रोक पाहायला मिळतात कपिलच्या बॅटमधून. भावेश तयार ओव्हर द विकेट. टॉफेस लक फॅक्टर या ठिकाणी ऑन असेल. मागे येतो चेंडू फाईन लेगला, खेळाडू अडवू शकत नाहीये आणि फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातो आहे. सीमा पार चौकार. लगातार मोठे फटकेबाजी पाहायला मिळते टीमची. टोटल 50 कंप्लीट होते, 50 धावा स्कोरबोर्ड वरती पूर्ण होत आहेत. प्रत्येक 11 टीमच्या 50 धावा पूर्ण होत्या स्कोरबोर्ड वरती. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली कपिल कडनं. अजूनही चेंडू शिल्लक असतील 2 या षटकातील. महागडा ठरतो अंतिम षटकामध्ये भावेश. हा देखील मोठा फटका पाहायला मिळेल का, परंतु इथून खेळाडू उपवासी प्रयत्न चांगले. क्या बात आहे, सोने अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो दर्जेदार क्षेत्ररक्षण. वेट अँड वॉच आपण पाहिलं, वाट पहिली बॉलची आणि एक्झॅक्ट शेवटच्या मुवमेंटला थोडस स्वतःला हवेमध्ये झोकवून दिला आणि बॉल आतमध्ये पाठवला. टीमसाठी पुन्हा एकदा धावा वाचवले सोन्यानं 2 आणि 2 धावसंख्या इथे पुढे सरकेल 52-52 शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल अप्रतिम स्ट्रोक आकाशाला गवस निघालणारा हा गगनचुंबी गगनभेदी षटकार बाला मिळतोय. फिनिश भरपूर चांगला केलाय कपिलना षटकारानं आणि टोटल धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना प्रत्येक 11 टीम पोहोचली आहे 58-58 या आकड्यावरती. 59 धाव्याचं लक्ष असेल कल्पेश 11 टीम समोर. टॉस होतोय गब्बर 11 आणि भूमी 11 या दोन टीम मध्ये. गब्बर 11 टीम ने नाणेफेक जिंकली आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी भूमी 11 या टीमला. केतन साळुंगे जर ओपनिंग साठी आले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हरण्या सोन्या ग्रुपकडनं नक्कीच केतन साळुंगे जर ओपनिंग साठी आले तर 500 मिळतील. चला बॅट्समॅन पाठवायचे लगेच फलंदाज पाठवायचे टीम कल्पेश 11.
सलामी जोडी मैदानावरती पोहोचली. या ठिकाणी लक्ष आपण पाहायला गेलं तर एकूण 60 डाव्याचं लक्ष, 59 डाव्याचं लक्ष असेल. आणि या लक्षाचा पाठला करण्यासाठी सलामी जोडी आकाश फुलोरे आणि त्याला साथ देईल समवेत खेळाडू. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जय चेंडू खाली, झेलचा प्रयत्न होतो. क्या बात है, अप्रतिमा झेल कॅरी केला आहे जैन आणि हा पहिला धक्का लागतोय टीम कल्पेश इलेव्हनला. पहिला गडी बाद असे झेल पकडणं फार कठीण असतं, परंतु विरुद्ध दिशेनं चेंडू वरती एकत्र एकत्र नजर ठेवली ती जैन आणि काय झेल कॅरी केलाय. पहिलं विकेटचं बदन पहिल्याच बॉल वरती मिळती सफलता गोलंदाज सुनील उर्फ बारक्याला. रोहित त्या ठिकाणी बाद झाला पहिल्याच बॉल वरती, गोलंडकचे शिकारी बनतात नि बॅट्समॅन नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतात. सूरज मस्कर येतात तिसऱ्या क्रमांकावरती. लक्ष भरपूर मोठं गाठायचं आहे, चार षटक 24 चेंडू आणि 59 डब्याचं लक्ष. आणि पहिल्याच बॉल वरती निराशाजनक सुरुवात झाली आहे ती कल्पेश इलेव्हन या टीमची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बारक्या तयार, ओव्हर द विकेट जागा बनवून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर भरपूर आले होते, अन्यथा हा चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळायचा, परंतु अपील केली जाते क्वाड बँची, परंतु पंच जय पवार सर आपल्या निर्णयावरती ठाम असेल. अतिशय दांडगा अनुभव ज्यांच्याकडे अनेक साऱ्या वर्षांचा, आणि तोच अनुभव या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जेपी पॅनलचे फाउंडर स्वतः जय पवार सर या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट खोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळेस खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव मिळेल एक न धावफलक एके धावसंख्येवरती पाहायला मिळेल. खात गोल होतोय टीम कल्पेश इलेव्हनचा आणि खेळाडू आपण पाहतोय सूरज मस्करचा. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात भरपूर चांगली केली आहे गोलंदाज बारक्यानं. आकाश ऑन स्ट्राईक, हा चेंडू थोडासा खराब जरूर पाहायला मिळाला. यस व्हाईट बॉल असेल, जर बॅट वरती व्यवस्थित आला असता तर कुठेतरी चौकार जरूर पाहायला मिळाला असता. व्हाईट बॉल असेल, धावसंख्ये 2 धावा फलकावरती. 59 चा पाठलाग करतोय या सामन्यामध्ये संघ कल्पेश इलेव्हन टीम. लॉफ केलाय ऑन साइड ला, उंची जास्त लांबी कमी, पुन्हा एकदा तोच खेळाडू आणि यावेळेस देखील प्रयत्न भरपूर चांगले होते जयचे, परंतु आता मात्र झेल ड्रॉप झालाय. खूप चांगले प्रयत्न आपण पाहतोय. आकाशला मिळतं पहिलं जीवदान, धावा मिळतात 2, धावसंख्या 2 ने पुढे सरकते 4 धावाला फलकावरती. 14.75 जे सरासरी प्रति षटका मागे मेंटेन ठेवायची होती सामना जिंकण्यासाठी. लोवर फुल टॉस, यावेळी फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार, याच फटक्यांची गरज आहे सुरुवातीला बॅटिंग करत असताना, चेसिंग करत असताना कल्पेश इलेव्हन टीमला, आणि तो षटकार आलाय. धावसंख्या 10 धावा धाव फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटचा बॉल या षटकातील बारक्या तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्ट पॉइंट खेळून काढलेला स्ट्रोक, एकदा इथे मिळते षटक समाप्त होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद टीम कल्पेश इलेव्हन. बळरामजी वाहिले आणि गिरीश मडवी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्हीपीएल मध्ये वसार प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय.
धावसंख्या आपण बघा 11-48 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये। स्पीड अप करून खेळायचं आहे प्रत्येक 11 टीम, 18 चेंडू आणि 48 ची गरज आहे। पंच जगदीप दूधकर आपण सूचना करायच्या आहेत खेळाडूंना। जयवंत देतो तिसऱ्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती, पॉवर पे समाप्त होतोय। स्ट्राइक केला फलंदाज आकाश फुलोरे ऑन स्ट्राइक। देवांशी मडवी याच कारण आयवा कॅश साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, क्या बात आहे। यावेळेस बॅटची खालची काढा लागते, मागे येतो चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती। षटकार हॅट्रिक आणि चला नक्कीच एका षटकामध्ये तीन षटकार आणि एकाच ओव्हरमध्ये जर तीन विकेट आले तर नक्की दोघांसाठी देवांशी मडवी याच कडे नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, क्या बात आहे। 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि आईवा कॅश साठी तब्बल देवांशी मडवी याच कडे नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज, क्या बात आहे। प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी असेल। धावसंख्या एकूण धावफलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळते। जयवंत तयार, एज लागते जेलची संधी, परंतु बॉल या ठिकाणी थोडासा दूर वर राहिला होता, बारक्या त्या ठिकाणी होते। शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्रक्षण। धावसंख्या 14 धावा धावफलकावरती। या षटकातील तीन चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगली सुरुवात केली आपल्या षटकाचे गोलंदाज जयवंत। तिने धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आतापर्यंत, 59 चा पाठला करतोय। पंचेचाळीसची गरज, क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला, ऑप्शनच्या बाहेर आलं ते फटका खेळण्यासाठी। स्लॉग सेव्ह करायचा प्रयत्न आणि लेग बायचा इशारा होतोय पंच जय पवार सरांचा। 15 वरती स्कोर पोहोचतोय, सिंगल डबल ना काम चालणार नाहीये। सिंगल डबलच्या माध्यमातून जर असं खेळत राहिलात तर मॅच आपण पाहिला भरपूर दूर जाऊ शकतो, विजयापासून दूर राहू शकतो कल्पेश 11 टीम। मॅच मध्ये तुम्हाला शिरकाव करायचा आहे तर मोठे फटके मारणं महत्वाचं असेल या क्षणाला, आणि यावेळेस फटका चांगला आहे। पण तो खेळाडू उपस्थित आहेत मिड विकेटला, स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त धावा मिळतील 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे 17 धावा धावफलकावरती। ज्या प्रकारे सलामी जोडी आपण पाहिली सोनू वायले आणि कपिल, आतिषबाजी केली मैदानाच्या आतमध्ये, लगातार चौकार षटकार आपण पाहिले, खास करून कपिलने इम्प्रेस केलं। परंतु त्याच प्रकारची बॅटिंग येथे कल्पेश 11 टीम कडनं पाहायला जवळजवळ मिळत नाहीये। फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू वरती फायदा उचलू शकले नाहीये, सोपा झेल एका बाजूला ड्रॉप झालाय। कपिल त्या ठिकाणी होते आणि कपिल कडनं हा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय। आकाशला मिळते जीवदान, 2 षटक होतात कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा धावफलकावरती 2 गडी बाद। बारा चेंडू आणि विजयासाठी अद्याप 41 धावेची गरज आहे। चला ड्रिंक स्टॉल मैदानाच्या आतमध्ये जायचा, 12वा खेळाडू 12th मॅन पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये। प्रतीक 11 टीमचा 12th मॅन त्या ठिकाणी आपण पाठवायचा लगेच।
बारा चेंडू विजयासाठी तब्बल 41 धावेची गरज आहे. समीकरण अजूनही महाग पाहायला मिळतंय कल्पेश इलेव्हन टीम साठी, कारण की सुरुवात थोडीशी शांत झाली. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण 7 धाव आल्यात. तिसरं षटक गोलंदाज अनिकेत ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ केला, फटका चांगला आहे, धावा देखील मिळतील चांगल्या. मिडी विकेट सीमारेषेच्या बाहेर, पहिल्याच बॉल वरती षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती अजूनही विजयासाठी 35 अर्थात 35 धावेची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. अजूनही वेळ गेली नाहीये कल्पेश इलेव्हन टीम साठी. जर अजून दोन मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं कल्पेश इलेव्हन टीमचा. 5 चेंडू मध्ये अजूनही 2 षटकार जर आले तर नक्कीच देवांशी मडवी याचकडे नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षा वेडकरी केला तो आमचे गिरीशभाई मडवी. आणि नक्कीच आपण पाहतोय देवांशी मडवी देखील त्यांच्या समेत असेल आणि त्यांच्याकडनं प्रत्येक खेळाडूवरती पारितोषिकांचा वर्षा आपल्याला पाहायला मिळतोय. आईवा कॅश साठी देखील सुवर्ण संधी आहे हे देखील लक्ष आजचा प्रेक्षक वर्ग. यावेळेस ऑन द टॉस खेळतोय, फटका पसतोय की काय, खेळाडू उपस्थित आणि फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे आकाश पोलरे. बॅक टू द पवेलियन. दहा चेंडू आणि विजयासाठी आता गरज असेल 35 धावेची. आकाश या ठिकाणी बाद होतोय. 24 धावसंख्येवरती अजून एक धक्का लागतोय टीम कल्पेश इलेव्हनला. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय भूमी इलेव्हन संघ आणि गब्बर इलेव्हन टीम. अनिकेत तयार, न्यू बॅट्समॅन सोने येतोय. ऑन साइड ला खेळतो, फटका चांगला, खेळाडू उपस्थित. हर्ष त्या ठिकाणी असतील. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, धावबाची संधी परंतु फेकी अॅक्युरेट नाहीये. दोन धावा मिळत आहेत, दोन धावसंख्या 26. हर्ष ने जर झेल टिपला तर गिरीशभाई मडवी आणि देवांशी मडवी यांच्याकडे नक्की 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळी फटका चांगला आहे आणि चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार आलाय. या बाद सोन्याच्या मॅट मधून हा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या 32 जवळ अवलकावरती चेंडू आता शिल्लक असेल या षटकातील. 2-8 चेंडू विजयासाठी 27 धावेची गरज आहे. अजूनही एकात दोन मोठे फटके आले तर मॅच आपल्याला बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळेल. लाईन पाहावी लागेल आणि यावेळेस पंजाबच्याकडे वळते. व्हाईट बॉल असेल, थोडासा दबाव आणि प्रेशर मध्ये पाहायला मिळतो. अनिकेत धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा धाव फलकावरती विजयासाठी 8 चेंडू आणि आता 26 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये, अजूनही प्रयत्न सुरू आहेत कल्पेश इलेव्हन या टीमच्या बाजून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावर फटका चांगला, क्या बात है, इन साइड आउट, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाइन च्या बाहेर बिग हिट षटकार. आणि सामन्यामध्ये कम बॅक केलंय कल्पेश इलेव्हन या टीमने. सोने ऑन फायर, दुसरा षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली 39, 39 धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण सोपं झालंय.
येणार आहे सात चेंडू आणि आता 20 धावेची गरज. आकाश पुलोरे बाद झाल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी उचलली या मॅचची सोन्यानं आणि लगोपाठ आक्रमण सुरू ठेवलंय. अनिकेत वरती सात चेंडू आणि आता 20 धावेची गरज. दबाव मध्ये पाहायला मिळतो गोलंदाज. सामना कोण जिंकेल दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण ही लढत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. पाच चेंडू आणि अवघ्या 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अनिकेतने या षटकामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. स्ट्राईक केला फलंदाज पुन्हा एकदा सोन्या ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा लाईन चुकीची. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाइट बॉल. धावसंख्या 40 धावा कंप्लीट होत आहेत आणि आत्ता गरज आहे 19 धावेची येणाऱ्या सात चेंडू मध्ये. अजून एक षटकार जर ठोकला तर देवांशी मडवी ह्याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि यावेळेस मात्र संधी गमावली आणि डॉट बॉल आलाय. ओव्हर समाप्त होते तिसरं. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. अजूनही सामना रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळतो. सहा चेंडू विजयासाठी 19 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागेल. शेवटचे सहा चेंडू विजयासाठी 19 धावेची गरज. कोणावरती नक्कीच विश्वास ठेवायचा, कोणावरती भरोसा नोंदवायचा. अंतिम षटकामध्ये स्वीट अँड शॉर्ट मीटिंग केली होती ती प्रतिकिली वन टीमच्या माध्यमातून. कारण की असं म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता, मंदिर जाकर भगवान नाही मिळता. लोक आज भी पूछते दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नाही मिळता. तो भरोसा कॅप्टन सोनू वायलेने ठेवलाय गोलंदाज अंतिम षटकामध्ये. राहुल वरती तो भरोसा कायम ठेवेल, सामना जिंकून देईल आपल्या टीमला की दुसऱ्या बाजूला विजयाच्या अशा पल्लवीत केल्यात सोन्यानं. तो सोन्या आणि त्याच्या सौम्यत खेळाडू आपण पाहतोय सूरज या ठिकाणी सामना जिंकून देईल. सहा चेंडू आणि 19 गरज. हरण्या सोन्या ग्रुप यांच्या वसार यांच्याकडे नक्कीच विकेट हॅट्रिक साठी राहुल साठी तब्बल 500 रुपयाला कॅश प्राइज असेल. सहा चेंडू आणि 19 गरज. पहिला चेंडू या षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ केलाय मिष्टामे खेळाडू उपस्थित. झेलची संधी आणि फलंदाज बाद. हर्षने या ठिकाणी झेल टिपलाय आणि देवांशी मडवी यांच्याकडनं हर्ष साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील जाहीर होत आहे. फलंदाज बाद. दिव्य केक शॉप याचकडे देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फलंदाज होतोय बाद. सोन्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं या क्षणाला, परंतु तो आता स्ट्राईक पासून देखील वंचित राहील. न्यू बॅट्समन येतोय भावेश. पाच चेंडू 19 गरज. पाच चेंडू आणि 19 गरज आहे. त्याला नक्कीच फिल्डिंग लावून घ्यायचं. प्रत्येकी बॉल वरती एकत्र यायचं नाहीये. प्रतीक इलेव्हन टीम या सूचना असतील. भावेश आला नवीन फलंदाज. राहुल तयार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्पीड होत आहे भावेश आणि एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. चार चेंडू आणि आता 18 गरज आहे. 22 चा इशारा येतोय पंचांचा.
अजूनही संधी निर्माण आहे. लगातार आता मोठे फटके मारावे लागतील. चार चेंडू आणि 18 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राहुल तयार, सोने ऑन स्ट्राइक, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. न पुढचा बॉल स्लाइस करतोय या खेळाडू उपस्थित आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार मला मिळतोय. लाजबाब बॅटिंग मला मिळते सोन्याच्या माध्यमातून. आता गरज आहे तीन बॉल कंपल्सरी 12 धावेची. सामना अजूनही संपला नाहीये. मी अगोदरच म्हटलं होतं सोन्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं होतं आणि जी स्ट्राईक मिळाली आणि तसा षटकार ठोकला सोन्याला. पुन्हा एकदा जिवंत होतो या मॅच मध्ये संघ कल्पेश इलेव्हन टीम. सामना रंगतदार स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल ही अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश इलेव्हन विपक्ष प्रतीक इलेव्हन असा बिग फाईट सामना आपण एन्जॉय करतोय. प्रेशराइज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दबावामध्ये गोलंदाज, फुल टॉस बॉल परंतु फायदा उचलू शकले नाहीये. एकदा त्या ठिकाणी कंप्लीट होते स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता दोन चेंडू आणि कंपल्सरी 11 धावेची गरज, म्हणजे इथून तुम्हाला दोन चेंडू दोन षटकार मारावेच लागतील. आणि लाईन पाहावी लागेल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. धावबाजची संधी, व्हाईट बॉल तर जरूर आणि फलंदाज धावचेत. धावबाज होते आणि अजूनही मॅच ऑन आहे कारण की आता गरज आहे जिंकण्यासाठी 10 धावेची येणाऱ्या दोन चेंडू मध्ये. एक षटकार आणि एक चौकार, संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सोन्याकडे वारंवार संधी आल्यात आणि आता मात्र संधीचं सोनं करतील का आपल्या टीमसाठी. दोन चेंडू विजयासाठी 10 धावेची गरज आहे. प्रतीक तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. ऑन साइड ला खेळ, फटका चांगला, खेळाडू उपस्थित आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. एक चेंडू आणि आता विजयासाठी कंपल्सरी 6 धावेची गरज आहे. मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये. लहर से तैर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सुरू आहेत आणि सोन्यासाठी नक्कीच जर षटकार ठोकला तर देवांशी मडवी याचकडे नक्कीच षटकाचा सामना फिनिश केला तर 500 रुपयाचा कॅशबॅक देखील असेल. क्या बात आहे. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय हा मॅच आणि प्रेक्षक वर्ग देखील आता लक्ष केंद्रित करून सामना एन्जॉय करतात. सामना कोण जिंकेल, प्रतीक इलेव्हन की कल्पेश इलेव्हन. एक चेंडू आणि आता 6 धावेची गरज. परिस्थिती मैदानावरती, हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला. आणि फटका चांगले, खेळाडू उपस्थित आणि चेंडू वन बाउंस सीमा पार चौकार आलाय. दोन धावेने सामना गमवावा लागलाय. हार्ड लक सोन्या हरकत नाहीये. खूप चांगले प्रयत्न करले, अप्रतिम फटकेबाजी केली. हार्ड लक कल्पेश इलेव्हन टीम, हार्ड लक सोन्या, परंतु खूप चांगले लढलात मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या दोन धावेला सामना जिंकलाय प्रतीक इलेव्हन टीम ला. मॅन ऑफ द मॅच 38 धावेची विस्फोट खेळी करायला कपिल ठरला मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर हर्षद